नमस्कार, मी फेरोज मनियार, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत। लोहा व कंधार मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा शहरातील कलालपेठ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, लोहा नगरीचे माजी उप नगराध्यक्ष छत्रपती धुकमल हे गेल्या 10 वर्षापासून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा शहरातील कलालपेठ या भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात। त्याच निमित्ताने यावर्षी पण लोहा शहरातील कलालपेठ या भागात होतकरू गरजू गरीब विद्यार्थ्यांना वह्या, रजिस्टर, पाट्या, कलम, पेन यादी इत्यादी साहित्य बालवर्गापासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यापर्यंत सर्वांना त्यांच्या गरजेप्रमाणे दिले हे विशेष होय। गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम वाढदिवसानिमित्त माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल व प्रवीण धुतमल यांच्या पुढाकाराने घेतला जातो। आपण पाहू शकता लोहा शहरातील कलालपेठ या भागात गरीब विद्यार्थ्यांना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करताना लोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार, माजी नगरसेवक शरद पाटील पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केशव चव्हाण मुक्कदम, पत्रकार इमाम लदाफ, रत्नाकर महापळे हे दिसत आहेत। या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांनी मार्गदर्शन केले, प्रास्ताविक पत्रकार रत्नाकर महाबळे यांनी केले। यावेळी विजय जोंदळे, हरिहर धुतमल, प्रमोद धुतमल, खादरमामा शेख, इमाम लदाफ, अनिल धुतमल, अरुण धुतमल, सुरेश जोंदळे, माजी नगरसेविका कमलाबाई धुतमल, एम आर कापुरे, सटवा गोडबोले, वैभव महाबळे यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त लोहा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप त्यांचा कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व उपस्थित झालो। सर्वप्रथम माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना 57व्या वाढदिवसानिमित्त लोहा शहराच्या वतीने आमच्या सर्व मित्र कंपनीच्या वतीने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लाख शुभेच्छा। प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती धुतमल यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी शैक्षणिक साहित्य लहान लेकरांना वह्या पुस्तक वाटप यांचा कार्यक्रम नेहमी आयोजित होतात। त्यानिमित्ताने आजसुद्धा आम्ही येते पहिली ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप त्यांचा कार्यक्रम आयोजित केला। सर्व उपस्थितांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकरांची लोहा शहराबाबत असलेली सर्व महत्त्वाकांक्षी भूमिका, त्यांनीसुद्धा या शहराच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे। त्यानिमित्तानं आम्ही सर्वजण म्हणून लोहा शहरात त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित करतो। केवळ यावेळेस मराठा आरक्षणाच्या वाढत्या संघर्षामुळे यावर्षी त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम केला नाही, तरी आम्ही वह्या वाटपाचा कार्यक्रम हा आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केला, तो आम्ही आता संपन्न केला।